बाप्पा तुझ्यापासून कुणीही काही लपवून ठेवू शकत नाही, आणि मला तर काहीच लपवायचं नाहीये। तू साक्ष आहेस की मी हे सगळं फक्त माझ्या घरच्यांच्या इच्छेसाठी करते, पण मी अर्जुनला कधीही विसरू शकले नाही आणि ना कधी विसरणार। पण असं करून मला कुणाचीही प्रतारणा करायची नाहीये। जे सत्य आहे ते मी रोहितला सांगितलंय। तो तयार झाला म्हणून मी लग्नाला तयार झाली, पण मी अर्जुनला विसरू शकत नाहीये हे त्याला आवडत नाही। खर तर त्याच्या जागी दुसरं कोणीही असत ना, तरी त्यालाही असंच वाटलं असत। एक नवरा म्हणून माझ्याबद्दल पजेसिव्ह असणं स्वाभाविक आहे, पण मला दुःख यायचं होत आहे की त्याची काही चूक नसताना त्याला हे सगळं सोसावं लागतंय। फक्त माझ्यामुळे, आणि त्याला हा असा त्रास मला पटत नाही। मी किती प्रयत्न केले तरी अर्जुनला नाही विसरू शकत। काय करू मी, नाही विसरू शकत। पप्पा मला काही सुचत नाही, तूच मला मार्ग दाखव। नाय श्रुति यज्ञ विभूषिताय।